आणि तुम्ही बघा ही परीक्षा ती स्वतःच्या हिमतीवर कुणाची भी मदत न घेता आपला संसार सांभाळून आपलं घर सांभाळून पास होऊन दाखवते की नाही आणि नुसती पास होणार नाही तर पहिल्या नंबराने पास होईल ह्यो तिचा निर्धार आहे आणि तिचा निर्धार म्हणजे आमच्या शब्दासारखा खमक्या असतो मजबूत असतो आणि आमचं सबूत म्हणजे एक घाव 100 तुकडा जाऊ शकता मामंजी तुमच्या शब्दा एवढीच माझी जबाबदारी ही मोठी आहे याची जाण आहे मला म्हणून मी शब्द देते मी हा कोर्स संपूर्णपणे स्वतःच्या जोरावर पूर्ण करेन आणि तोही पहिल्या नंबरात पहिल्या नंबरात पहिल्या नंबरात श्री खत्री है पूरी संग्राम असं काय बघताय नाही म्हटलं जर आम्ही एवढं एकटक वाचत बसलो की नाही तर रामासने तर 5 मिनिटात चष्मा लागेल एवढं काय वाचताय सर तुम्ही हो उद्यापर्यंत मला एक शोध निबंध सबमिट करायचा भारतीय न्याय व्यवस्थेचे फायदे आणि तोटे त्या संदर्भात माहिती गोळा करते उद्यापर्यंत निबंधाबद्दल माहिती गोळा करायची आहे एवढंच कळलं बघा बाकी समज काय डोसक्यावरच गेलं बरं ते समज जाऊ द्या तुम्ही अभ्यास करा आम्ही तुम्हासनी ते डिस्टर्ब करत नाही संग्राम डिस्टर्ब इकडे लक्ष द्या देव्यानी खूप हुशार आहे खरंच खूप हुशार आहे तिला शह देणं खूप अवघड जाणार आहे असं का म्हटल्यास नाहीतर काय दाद्याला कसं पद्धतशीरपणे गुंडाळून ठेवलंय बघितलंस ना त्याच्या जीवावर आता ही हुकुमशाही गाजवणार आहे शोध निबंधाच्या नावावर दिवसभर आराम करणार आहे पडून मस्त पैकी वाचणार तू आणि मी बरं चालून घेईन तिला अजिबात स्वस्त बसू द्यायची नाही म्या असं कामात गुंतून ठेवते समधी अक्कल उतरून जाईल तिची उगीच नाही मला चंद्रिकाबाई बी के पाटील म्हणत्यात काय झालं सासूबाई अहो आमर आहेत ना आंबे येत आहेत आमरस बनवायचं ना लावण्य करेल ते समज तुम्ही बसा इथ आणि कैऱ्या कापा लोणच्यासाठी दिगू दिगू आला की नाही ग हा बघा आलाच दिगू ए दिगू कैऱ्याचं पोत इथं ठेव आणि जे आंबे आहेत ना ते कोठडीत टाकायला सांगण्यानं जेव हा सुन बाई तसे आंबे कापायचे बर का सासूबाई एवढ्या कैऱ्या
नातेवाईकांना पण द्यावं लागतं लोणचं. त्यामुळे बस बेगी बेगी हात चालवा. चला बसा बसा. सासूबाई मी हे काम उद्या करू काय? का ग उद्या का? आज का नाही? उद्या काय तुझं लगीन आहे का माझं श्राद्ध आहे? मुहूर्त आहे का उद्या? वहिनी अगं असं काय करतेस? त्यातलं एक फळ जरी पिकलं ना तरी चव जाईल त्याची. नाही म्हणजे आम्हाला काही तुझ्या माहेरच्यांसारखा गोड मुरांबा नकोय ग. चटपटीत लोणचं हवंय. अक्षी बरोबर बोललीस लावण्या. संदाई तुम्हासनी या समद्या कैऱ्या आजच कापावं लागतील. बसा बेगी बेगी आणि करा काम. उठा संग्राम. उठा म्हटलं ना. वा निघा अभ्यास करायचा. निघा म्हटलं ना. निघा दादाराव. अहो आई साहेबांनी देखरेख करायला सांगितली होती मला. आता हे काम नाही झालं म्हणजे मी खपलेच. दादाराव अहो तुम्ही बेस आहे ना. आणि लावण्य दे. लावण्य दे. दादाराव स्वतःच काय रेखा पाय बसले. काय दाद्या? मी आता काय बोलणार ते असली. उलट त्यानेच मला हटकलं आणि उरलेले 5-25 कैऱ्या सवताच कापाय बसले. बघा तू पडणार आहे काही कामाची नाहीये. आई ग आपला हा डाव पण फसला. नाही लावण्या आपला डाव नाही फसणार. संग्राम रावांच्या वाट्याला 5-25 कैऱ्या आल्यात नव पण त्या अगोदर टिटवीकडनं मी 25 किलो कैऱ्या कापून घेतल्यात. आतापर्यंत तिच्या पोटांची चाळण झाली असल. आता ठणकणाऱ्या बोटांनी आणि थकलेल्या मेंदून काय निबंध लिहिणार आहे ती टोपलाचा. आपला डाव नाही फसणार. आपण जिंकणार. काय चाललं?
अहो ही कामं तुमची नाहीत. संग्राम किती करता है ना तुम्ही माझ्यासाठी. तुम्हाला तर ठाऊच आहे तुमच्यासाठी काय पण. आई अगं काय करतेस तू इथे. तिथे तुझ्या सुनेने काय रंग उधळले ते बघ. करून करून काय करणार आहे ती आता. करणार आहे नाही केलंय तिने. अगं रात्रभर जागून निबंध पूर्ण केलाय. काय मग काय दादा फिरला. अगं पूर्णपणे बायकोच्या ताटाखालचं मांजर झालाय तो. अगं संपलं तुझं राज्य संपलं तुझा वत्सल. आता तुझी सून शिकणार मोठी होणार आणि या घरावर ती हुकूमत गाजवणार. पडलंय माझं खेटर मुद्दा बशिवला त्या टिटवीचा. नाही सोडणार मी आतला. देवीने झालं का नाही. हो झालंय बघू. वा एक नंबर अगदी मोत्यावानी अक्षर आहे तुमचं. आम्ही जरा तपासायला बसलो की नाही रिस्ता अक्षर बघूनच तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देऊ. चला आता उशीर होईल आपल्या. हा अहो एक मिनिट एवढं चांगलं कामाला चाललं प्रसाद घ्या ना ग का. आम्ही आलोच. बरं तोपर्यंत मी पण डॉक्युमेंट चेक करू. करा करा. सासूबाई अरे काय केलं तुम्ही. नाही समजावलं पण तुम्ही आणि तुमची बायको ऐकायलाच तयार नाही. तुला शिकायची काय गरज आहे ग. सासूबाई अहो खूप मेहनत घेतली होती मी. दिवस रात्र एक करून लिहिला होता हा शोध निबंध. बाईनं घर सांभाळावं संसार करावा पोराबाळांकडे बघावं यासे फालतू उद्योग करायची काय गरज. काय चाललंय कशाला त्याच्यावर तोंड चुक घेत आहे भाई वानगडे. बाबासाहेब बघा की देवेनींच्या निबंधावरती आई साहेबाने पाणी टाकले. येडी झाली का तू. डोचका फिरला का तुझा. पाणी बदलत. अरे हे काय आहे मोठी सून आहेस ना घरची.
थेरा बंद कर मोठ्या सुनेच्या नात्यानच मी हे समजत केलं साहेब आणि मोठी सुन नंतर अगोदर या लेकराची मी आई आहे या लेकराला सौताचं रगत आठवून मी मोठं केलंय आणि ही काल आलेली वरसड हू बघते हिला आळा घालायचा प्रयत्न केला तर त्यात काय चुकलं माझं आणि काय ग काय करणार आहे शिकून नोकरी करणार आहे तुला घर चालवायचं चार दंबड्या कमवून आहे ना साहेब तिच्या शिक्षणानं घर अडल घर वाचवण्याचा प्रयत्न केला त्यात काय चुकलं माझं साहेब चंद्रिकाबाई तुम्हासनी आम्ही चांगलं ओळखतो किती बी अखंड तांडव केला ना आमच्यावर काही परिणाम होणार नाही एक डाव सांगितलं होत ना सांगितलं होत ना देव्यांनी शिकणार म्हणून मग सांगितलं तर हे असले चाळे करायची हिंमत कशी झाली तुमची एक शब्द बोललो ना इथले इथं गाडी मग मी आधी शेवटच सांगते ही जर शिक्षणासाठी घरातनं बाहेर पडली तर ते मला अजिबात मान्य होणार नाही मग माझा जीव गेला ना तरी मी चालत अरे साहेब यो चंद्रिकाबाई विके पाटलिणीचा करार हाय परीक्षा घ्यायची असेल ना तो खुशाल घ्या हार मानणार नाही सासूबाई हा हट्ट सोडा ना प्लीज म्या माझा हट्ट सोडीन पण तुम्ही पण तुमचा हट्ट सोडायचा शिकायचं नाही आत्ताच्या आता हा परीक्षेचा फॉर्म फाडायचा तरच म्या माझी अट माग घे काय म्हणले देवणीबाईंनी त्यांचा फॉर्म फाडायचा तुझ्या आधी मुस्काट फोडीन ना मी तुझ डुचके तुला कोणी मध्ये बोलायला सांगितलं हा घरात घेतली म्हणून तुझी थेरत सुरू झाली वय तिच्या कट कारस्थानात झाली का सामील अरे घरची काम कर ना त्याच्यापेक्षा जास्त बोललीस ना जीभ हसोडून काढीन तुझी नाही तर हकलून देईन घराबाहेर सासरी जा नाही तर मचनात जा आम्हाला काही फरक पडत नाही चंद्रिकाबाई लय झाली तुमची सोंग तुम्हाला काय वाटत तुमच्या या सोंगांना आम्ही बळी पडू अजिबात नाही ताबडतोब थांबवा तुमची थेर नाही तर गाठ आमच्याशी आहे सांगून ठेवतो बाई तुमचा निबंध कवा पत्रू द्यायचं उद्या संध्याकाळपर्यंत अंगाशी उद्या संध्याकाळपर्यंतची वेळ आहे ना पुण्यांदा लिहून काढा कागदावर पाणी टाकलं म्हणून कागद वाया होतोय टोचक्यातले विचार वाहून जात नाही पुण्यांदा लिहून काढा आणि मग कोण पाणी टाकतंय कोण किती पाण्यात आहे ते आम्ही बघतो या तुम्ही